சஞ்சரணம் சர்ஜம் சாந்திர நிலாம்புதாபம் ஜெகநிதித்த பாணி மண்டலம் மண்டலான தருண துளிஷிமாலா கஞ்சரம் கஞ்சி நேத்திரம் சதைவ தவலாசம் விட்டலம் சிந்தையாமி பண்டுரங்கா கரு பிரதமனமான 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 பண்டுரங்கா गुरु प्रथमनो श्री चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुके दान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती कलावज्ञ जीव धरार्थ अवतारम कलांकांक तेजो दिगामोदी वक्रम कलानिशबाद अपनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयंचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता मनवुनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हवतरील पार भव दुस्तर नदीचा विठल विठल मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संताचा शरण जावे सर्व भावी देवाशी तो कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वेको कमी करा देहूचे श्रीमंत साधू वैराग्याचे महामेरू संत सम्राट विश्ववंदने महाराष्ट्र भूषण
जगत गुरु जगत वंदनीय तुकोबराया यांचा भक्तीपर प्रकरणातील भक्तीचं महत्त्व सांगणारा भक्तीचं रहस्य सांगणारा आणि भक्तीचं यथार्थ वर्णन करणारा उत्कृष्ट असा साधा सोप्पा चार चरणांचा अभंग सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं भक्तीचं कर्तव्य असतं म्हणून गेली पाठीमाग गुणे बाबा चोपदार बाबा गेली 26 वर्षापासून चालत असलेला आपला हा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सेवा मंडळ आयोजित भव्य दिव्य असा 7 दिवसाचा अखंडाराम सप्ताह सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील फार मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंग बाबा घुले पांडुरंग महाराज घुले बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे संस्थापक हरिभक्तपरायण बाळूबुवा गावडे कोण आहेत त्यांच्या प्रेरणेने त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्रीमान विजय बमनराव पडवळ माजी नगरसेवक असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार या सर्वांच्या माध्यमातून पार पडत असला आपला हा अखंडाराम सप्ताह आणि विशेष म्हणजे ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला खऱ्या अर्थाने नाम उल्लेख करणं उचित नाही परंतु ज्यांच्या माध्यमातून आजची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्याच्या वाटेला आली आदरणीय आपल्या सप्ताहाचे विणेकरी बाळासाहेब दादा गोडसे हे आमचे गावकरीच आहेत त्यांच्या माध्यमातून तसं दादांचं कार्य खूप मोठे लक्षात ठेवा त्यांच्या कार्याबद्दल मी सांगायला ठिकाणी आलेलो नाही परंतु आमचं गावाला सप्ताह असेल दिंडी असेल यात्रा असेल महाराज प्रत्येक कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा असतो त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्व मायबापांचा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला त्याबद्दल मी माझं स्वतःचं परमभाग्य समजतो आणि अगदी संकल्पित वेळेत या ठिकाणी कीर्तन सेवा उरकण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काय म्हणतात मनहुनी शरण जावे सर्व भावे दिवाशी महाराज म्हणतात की अरे बाबा हो आपण काय केलं पाहिजे सर्व भावाने भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे अभंगाचं पहिलं चरण तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा आपण जर सर्व भावाने भगवान परमात्म्याला शरण गेलो ना तर आपल्याला जो भवरोग झालेला आहे त्या भवरोगातून किंबहुना जन्म मरण रूपी नदीच्या पलीकडे तो भगवान परमात्मा आपल्याला सुखरूप नेऊन सोडतो अभंगाचं दुसरे चरण बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो भगवान परमात्मा करुणावंत आहे कृपाळू आहे दयाळू आहे मायाळू आहे या भगवान परमात्म्याला महाराज अनंत नावे आहेत किती नावे आहेत आता अनंत म्हणजे काय हो ज्याचा कधीच अंत होत नाही असा अनंत अनंत म्हणजे 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे यांना सुद्धा अर्थ कळला नाही अर्थ लागला नाही असा असणारा अनंत भगवान परमात्मा अभंगाचं तिसरं चरण तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तुकोबराय म्हणतात महाराज ते मी स्वतःने अनुभवलंय अनुभवलंय अनुभव आले अंगा कि
किंवा तुका म्हणे चाफुनी सांगे तुकोबराय म्हणतात मी स्वतःने अनुभवलंय मग समाज पुढे प्रगट केलंय. माणसाने अनुभवाशिवाय बोलू नये महाराज. कुठलं क्षेत्र असू द्या, सामाजिक राजकीय धार्मिक कुठलं क्षेत्र असू द्या, जीवनामध्ये अनुभवाला फार महत्वय महाराज. अनुभव जर नसेल तर आपली गावाकडची म्हणे बघा, जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. तो खूप बराय म्हणतात छाती टेकून सांगतात बाबा हो ते मी स्वतःने अनुभवलंय मगच समाजा पुढे प्रगट केलंय. अभंगाचं चौथे चरण हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. मग आता कीर्तन संपवायला काहीच हरकत नाही, संपवायचं का संपवायचं? अगदी संकल्पित वेळेत आपण या ठिकाणी कीर्तन सेवा उरकण्याचा प्रयत्न करणार आहोत. खऱ्या अर्थाने मी बाकींच्या बद्दल थोडस शेवटला बोलेन. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा आपण काय केलं पाहिजे, सर्व भावाने भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. कारण का, मानवी जीवनामध्ये आल्यानंतर आपला साडेतीन हाताचा नरदेह प्राप्त झाल्यानंतर महाराज आपण कुणाचं ना कुणाचं अनुकरण केल्याशिवाय आपल्या जीवनाचं कल्याण होत नाही आणि होणार देखील नाही. प्रत्येकाला वाटतं महाराज मला सुख मिळावं, प्रत्येकाला अगदी लहानापासून तर मोठ्यापर्यंत, जीवापासून तर शिवापर्यंत, उंदरापासून तर इंद्रापर्यंत, नवे नवे तर मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला एकच गोष्ट पाहिजे आणि त्या गोष्टीचं नाव आहे सुख. काय नाव आहे? सुख. समाजामध्ये आतापर्यंत असा मनुष्य किंवा असा जीव जन्माला आला नाही महाराज, त्याला जर आपण विचारलं की अरे बाबा तुला सुख नकोय का, तर मला सुख नको आहे असा म्हणणारा जीव, असा म्हणणारा मनुष्य आतापर्यंत जन्माला आला नाही. पुरावा, दुःखात उद्विजेतेने जंतुम सुखम सर्व मयुरुच्यते. दुःखाला घाणीतला किडा सुद्धा नको म्हणतो महाराज. शास्त्रकार म्हणतात मज लागी दुःख भावे पैसे कोणी भावे ना जीवे, नवांचिता दुःख पावे केले न संभवी स्वतंत्रता. मला दुःख व्हावं, मला दुःख मिळावं असा म्हणणारा जीव, असा म्हणणारा मनुष्य आतापर्यंत जन्माला आला. प्रत्येकाची इच्छा महाराज मला सुख मिळावं, त्यासाठी कोणी व्यापार करतो, नोकरी करतो, इतर व्यवसाय करतो, आपण नोकरदार वर्ग आहे महाराज, कशा करता? कुठल्या तरी सुखाचीच अपेक्षा आहे ना, बरोबर ना, अपेक्षाच आहे ना, मग सुख मिळतं का? नाही मिळत. महाराज म्हणतात की अरे बाबा हो, तुमचा व्यापार, तुमचा उद्योग, तुमचा धंदा, तुमचं उद्दिष्ट जरी सुखा करता असलं ना तरी प्राप्ती मात्र दुःखाचीच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. रस्त्याने चालून चालून जर मुक्कामाचं ठिकाणी येत नसेल ना, बारीक आहे का, रस्त्याने चालून चालून जर मुक्कामाचं ठिकाणी येत नसेल ना तर समजावं जीवनामध्ये आपला रस्ता चुकलेला आहे, आपला रस्ता चुकलेला आहे. आणि रस्ता जर चुकलेला नसेल तर मुक्कामाचं ठिकाण आल्याशिवाय राहणारच नाही महाराज. तसं तुम्ही आणि मी आपण सर्वजण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत सर्वजण रस्त्याने चाललोय महाराज, परंतु आतापर्यंत आपल्याला सुखाच्या मुक्कामाचं ठिकाण सापडलं का? सापडलं का दादा? नाही सापडलं. का नाही सापडलं? तर राजा हो, याचा अर्थ असा आहे का जीवनामध्ये आपला सुद्धा रस्ता चुकलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या जीवनात दोन प्रकारचे रस्ते महाराज. किती प्रकारचे बोलत चला ना, किती प्रकारचे, आजारी का तुम्ही? किती प्रकारचे रस्ते? दोन. कोणते आहे का, बारीक आहे का? पहिल्या रस्त्याचं नाव आहे परमार्थ. काय नाव आहे? परमार्थ. आणि दुसऱ्या रस्त्याचं नाव आहे संसार. काय नाव आहे? संसार. परमार्थामध्ये सुखच सुख आहे, परमार्थामध्ये आनंदच आहे. किती आनंद ऐकायचा आहे का, ऐका. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग,
आनंदाचे डोई आनंद तरंग 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 डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद तरंग नाच कीर्तन चरंगी रची हो नाच कीर्तन चरंगी हो नाच कीर्तन चरंगी रची हो नाच कीर्तन चरंगी हो गाठाच्या खाली यायचं. मुंबई सारखा परभारत नाही महाराज. एक सांगतो तुम्हाला, मुंबईला मी स्वतः 15-15 वर्षाची सप्ते महाराज माझी. मी मृदुंग वाजवतो हे लक्षात ठेवा. इकडं खारघर असेल, नेरुळ सेक्टर 18 असेल, पनवेला असेल, इकडं फार आनंद आहे महाराज परमार्थामध्ये. आणि म्हणून मुंबईला येताना महाराज दादांनी मला फोन केला, आमचा सप्ता आहे, तुम्ही मला एक कार्यक्रम देतो. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मी त्यांना हो बोललो. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थामध्ये खूप आनंद आहे महाराज, परमार्थात खूप आनंद आहे. पण संसाराचं उलट गणित लक्षात ठेवा. दुःख बांधवडी दुःख बांधवडी डबल डबल बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख विचार महाराज म्हणतात या संसारामध्ये सुखाचा विचार नाही कोठे. शास्त्रकार म्हणतात मृत्यू लोकी सुखाची तहानी हे ऐकिलं जे कमणाचे श्रवणी कैसी सुखनी द्रांथरुणी इंगळाच्या. संसार म्हणजे इंगळाचा अथरुणी महाराज, इंगळाचा अथरुणी. सारखा सारखा पुढे सारखा. संसार म्हणजे इंगळाचा अथरुणी महाराज. समजा आपल्याला झोपायला खाट दिली, काय दिली, खाट दिली, आणि त्या खाटेवरती गादी न आथरता चुलीतले विस्तव काढले महाराज. गादीवरती आथरली आणि आपल्याला सांगितलं महाराज निवांत झोपा.
येईल का झोप कैसी सुख निद्रा अंथरुणी संसार म्हणजे इंगळाचा थोडे महाराज संसार म्हणजे बाबळीचं झाड आहे की ज्या झाडाला खोडापासून तर शेंड्यापर्यंत फक्त काटेच काटे असतात तस संसारामध्ये जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत फक्त दुःख आहे विठ्ठल 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 फक्त आपलं सुखाचं भाषे लक्षात ठेव याला वाटतं हसू की त्याला वाटतं तो सुखी तुम्ही माझ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल कीर्तनकार आहे फार सुखी आहे आणि मला असं वाटतं का बसलेले माणसं किती सुखी आहेत परंतु वास्तविक जर विचार केला ना तर ना कीर्तन करणारा सुखी ना बसलेला सुखी कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात ऐका जो देखे सो दुखिया बाबा सुखिया को ही नहीं रे राजा दुखिया सुखिया को ही नहीं रे राजाला वाटतं प्रजा सुखी आहे प्रजेला वाटतं राजा सुखी आहे परंतु ना राजा सुखी ना प्रजा सुखी जो देखे सो दुखिया बाबा विठ्ठल 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 मग आपल्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होते महाराज आपल्या जीवनामध्ये सुख का प्राप्त होत नाही हा प्रश्न जर लोकांना पडला असेल ना तर त्या प्रश्नाचं उत्तर वेदांत शास्त्राच्या आधारे तुम्हाला द्यायचं झालंच तर वेदांत शास्त्र असं सांगते महाराज का मनुष्य इतकी काबड कष्ट करतो हाडाची काड करतो रात्रीचा दिवस करतो नाना प्रकारचे उद्योग करतो तरी मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख का इतके काबड कष्ट करून सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये दुःख का त्याचं उत्तर असे बारीक आहे का कुत्र्याने जर मालकाची संगती सोडली तर त्याला दुःख भोगावं लागतं महाराज काय कुत्र्याने जर मालकाची संगती सोडली तर त्याला दुःख भोगावं लागतं पाण्याने जर समुद्राची संगती सोडली पाण्याने जर समुद्राची संगती सोडली ना तर त्याला सुद्धा दुःख भोगावं लागतं तसं या जीवाने जर देवाची संगती सोडली ना या जीवाने जर भगवंताची संगती सोडली ना महाराज तर याला सुद्धा दुःख भोगावंच लागतं विठ्ठल 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 आता कुत्र्याने जर मालकाची संगती सोडली तर त्याला दुःख भोगावं लागतं समजा एखाद्याकडे फार तिखट कुत्रे महाराज फार तिखट कुत्रे जो माणूस जाईल जो पाहुणा जाईल त्याला ते काय करतं चावतं आणि असं असणार तिखट कुत्रे समजा आपल्या मालकाच्या पाठीमागे चौकात आलं कुठं आलं चौकात आलं आणि चौकात आल्यानंतर मालकापासून ते थोडस बाजूला भरकटलं आणि आपल्या तडक्या सापडलं आता आपल्या तडक्या सापडल्यानंतर आपण त्या सत्कार करू ये भाऊ ये सत्कार करू का काय करू काठी घेऊ दगड घेऊ त्याला मारू कारण का घरी गेल्यानंतर काय करतो चावतो मी सांगतोय कशा करताय का त्या कुत्र्याला दुःख सहन करावं लागेल का सहन करावं लागेल कारण चौकात आल्यानंतर त्याने आपल्या मालकाची संगती सोडली विठ्ठल 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 तसंच पाण्याचं महाराज पाण्याने जर समुद्राची संगती सोडली ना तर त्याला सुद्धा दुःख भोगावं लागतं ऐका समुद्र किनारा आपल्याला जवळ ऐका आता बोलत चालायचा भरतीच्या माध्यमातून किनाऱ्यावरती आलो कोण पाणी पाणी बोला ना राव पाणी आणि ओटीच्या माध्यमातून समुद्रात गेलो कोण कोण पाणी आता भरतीच्या माध्यमातून किनाऱ्यावरती आलेल्या पाण्याने एक दिवस ठरवलं महाराज काय ठरवलं की आता आपण कडला आलोय ना कडला आलोय ना मग आता आपण याच ठिकाणी मुक्काम करायचा आता आपण पुन्हा समुद्रामध्ये जायचंच नाही महाराज ते जसं त्या ठिकाणी मुक्कामी थांबलं ना तसं त्याचं मीठ तयार झालं काय तयार झालं मीठ मीठ तयार झालं भाऊला खूप आनंद झाला हा म्हटला अरे भरतीच्या माध्यमातून ये किनाऱ्यावरती ओटीच्या माध्यमातून जा आतमध्ये सारखे चक्र मारत होतो त्यापेक्षा आता आपलं मीठ तयार झाले मस्त पैकी एका जागेवरती बसायचं आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं ठाईचं बैसोनी कोण म्हणते महाराज मीठ
ते मीठ म्हणते ते पाणी म्हणते महाराज. पण झालं काय महाराज, तेवढ्या त्या ठिकाणी एक मीठ गोळा करणारा आला. कोण आला? मीठ गोळा करणारा आला. आणि ते मीठ गोळा करणाऱ्याने काय केलं बाबा, ते संपूर्ण मीठ एकत्र गोळा केलं आणि एका पोत्यात पोत्यात भरलं. आता पोत्यात भरल्यानंतर भाऊला खूप आनंद झाला. हा म्हटला, अरे भरतीच्या माध्यमातून या किनाऱ्यावरती, ओटीच्या माध्यमातून जा आतमध्ये, सारख्या चक्रवात होतो, आपलं मीठ तयार झालं आणि आपली अंथरूण पांघरण्याची सुद्धा व्यवस्था झाली. त्याला लय आनंद झाला महाराज, लय आनंद झाला. आणि त्या मिठावाल्याने काय केलं महाराज, ते भरलेलं मिठाचं पोतं उचललं आणि एका होलसेल व्यापाऱ्याला आणून ओपलं. होलसेल व्यापाऱ्याकडून ते पडवळ नगर मध्ये एका किरकोळ दुकानदाराकडे आलं महाराज. कुठलं मीठ? समुद्र. आणि त्या किरकोळ दुकानदाराकडून एका म्हातारीनं 1 किलो मीठ विकत घेतलं महाराज. किती किलो? घरी गेली, बरणी सोडलं. बरणी सोडल्यानंतर भाऊला खूप आनंद झाला. हा म्हटला, अरे समुद्रात पडलो होतो, आपली राहण्याची व्यवस्था नव्हती, आता आपली राहण्याची सुद्धा व्यवस्था झाली. त्याला लय आनंद झाला महाराज. मी सांगतोय कशा करता बारीक आहे का बरं का. आता म्हातारी सुद्धा गावाकडलीच होती महाराज, जुनी प्रथा जपणारी. त्या म्हातारीने काय केलं महाराज, मिरची वाटण्यासाठी चिमूटभर मीठ एका ताटात घेतलं. 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या महाराज. आणि त्या 5-6 हिरव्या मिरच्यांना बघून भाऊला तो गुदगुल्यात झाल्या. हा म्हटला, अरे समुद्रात पडलो होतो, राहायची सोय नव्हती, घर नव्हतं, दार नव्हतं, आता घर मिळालं, दार मिळालं, आई मिळाली आणि हिरव्या साडीवाली सुद्धा मिळाली. हिरव्या साडीवाली सुद्धा मिळाली. त्याला लय आनंद झाला महाराज. आणि त्या आनंदाच्या भारामध्ये तिथे हिरव्या साडीवालीला विचारत, का बाई तुझी ओळख सांग, कोण कुठली तुझी ओळख सांग. हिरव्या साडीवाली म्हणते, भाऊ तुला माझी ओळख ऐकायची नाही. 5-7 मिनिटानंतर वरुटरूपी जेसीबी ज्यावेळेला आपल्यावरती फिरेल ना. म्हातारी गावाकडली होती बर का, आता वरुटा पाटा शहरात नाही महाराज. ती जुनी प्रथा जपणारी म्हातारी होती. म्हातारी म्हटली, भाऊ. ती हिरव्या साडीवाली म्हणती, भाऊ अरे 5-7 मिनिटानंतर वरवटारूपी जेसीबी ज्यावेळेला आपल्यावरती फिरेल ना, त्यावेळेला तुला माझी ओळख आपोआप पटेल. मला म्हणतात कोल्हापूरची लवंगी मिरची. मग त्या म्हातारीने काय केलं महाराज, मिरची वाटण्यासाठी पाटा खाली पाडला. मी सांगतोय कशा करता ऐका. ज्या वेळेला म्हातारीने पाट्यावरती ह्या दोघांना टाकलं आणि वरुट्याचा घसरा जेव्हा दिला, त्यावेळेला या मिठाला आनंद झाला असेल का, त्याला गुदगुलं झाले असतील का महाराज. नाही महाराज, याला दुःख सहन करावं लागलं. का दुःख सहन करावं लागलं? कारण याने समुद्राची संगती सोडली. विठ्ठल 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 विठ्ठल. पाण्याने जर समुद्राची संगती सोडली तर त्याला दुःख भोगावं लागतं. असं या जीवाने जर देवाची संगती सोडली ना तर याला सुद्धा दुःख भोगावं लागतं महाराज. मग भगवद्गीता आपला असं सांगते महाराज, काय सांगते, का प्रत्येक जीव हा भगवान परमात्म्याचा अंश आहे. पुरावा ममय वंश जो लोके जीव भूत सनातन. प्रत्येक जीव हा भगवान परमात्म्याचा अंश आहे. आणि मग संतांचं काय म्हणणं आहे महाराज, भगवान परमात्मा कसा आहे.
سكروبا عيسى دوجا كوني سجا مجا بانورنا ماريكا بو مجا بانورنا ماريكا بو سكروبا عيسى دوجا كوني سجا مجا بانورنا ماريكا بو مجا بانورنا ماريكا بو भगवान परमात्मा कसा आहे सुखरूप आहे आणि गीतेचं काय म्हणणं आहे का प्रत्येक जीव हा भगवान परमात्म्याचा अंश आहे मग या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे महाराज भगवान परमात्मा सुखरूप आहे जीव त्याचा अंश आहे मग जीव दुःखरूप का समजा 10 किलो गुळाची संपूर्ण भेली गोड 10 किलो गुळाची संपूर्ण भेली गोड आपण त्यातला कसा पाहिजे सुखरूप पाहिजे मग जीव दुःखरूप का बरोबर ना त्याचं उत्तर असे महाराज ज्या वेळेला आपला जन्म झाला ना आपला जन्म झाला त्या वेळेला या जीवाची आणि भगवान परमात्म्याची ताटातूट झाली काय झाली ताटातूट झाली जसा हा जीव भगवान परमात्म्यापासून बाजूला झाला ना तेव्हापासून या जीवाला दुःखच भोगावं लागलं विठ्ठल 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 मग संपूर्ण दुःखग्रस्त झालेले जीव एकत्रित गोळा झाले आणि महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हणू लागले महाराज आम्हाला आमच्या जीवनातून अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती व्हावी असं आम्हाला वाटतं परंतु महाराज केव्हा केव्हा आमच्या जीवनातून अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती होईल महाराजांनी सांगितलं का बाबू हो तुम्हाला जर तुमच्या जीवनातून कायमचं दुःखाने जावं आणि कायमचं सुखाने यावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही काय करा बाबूला तो एक देव करून घ्यावा 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 बाबूला तो एक देव करून आपला तो एक देव करुणी घ्यावा आपला तो एक देव करुणी घ्यावा बसून बाबा या ठिकाणी आहेत मला मगाशी कोणतरी सांगितले फार सुंदर लक्षात ठेवा महाराज म्हणतात तुम्ही काय करा त्या भगवान परमात्म्याला आपलंस करा फक्त काय करा बाबा माहिती का डबल चाल लावू नका कारण उशीर झालाय फार आम्हाला सवय लागली नाही 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 काय झालं कीर्तन चालू व्हायलाच आपलं थोडा उशीर झाला असो असो महाराज म्हणतो आपण काय केलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याला आपण काय केलं पाहिजे आपलंसं केलं पाहिजे आपण जर त्या भगवान परमात्म्याला आपलंसं नाही केलं ना
तर नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठल नाही तरी गेला जन्म वाया ज्ञानोपरा सुद्धा एक प्रमाण खर्च करतात महाराज हे साथी आलिया नाही तरी संसालो जाईल दया महाराज म्हणतात तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याला आपलंस नाही केलं तर नाथ महाराज सुद्धा फार सुंदर वर्णन करतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही करल हे जरी नाही करल दुसरा येईल हे जरी नाही करल हे जरी नाही करल मग दुसरा येईल हे जरी नाही करल काका हे जरी नाही करल जरी दुसरा येईल हे जरी नाही करल जरी नाही कळलं मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरते शेवटी बा काळ बांधून नेईल प्रत्येक मिनिटाला तो काळ आपली वाट पाहते महाराज घडोघडी काळ याची वाट पाहे अजून किती आहे सावकाश महाराज म्हणतात म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या भगवान परमात्म्याला आपलंच केलं पाहिजे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात का महाराज तुम्हाला जर सर्व पापातून मुक्तता हवी असेल तुम्हाला जर मोक्ष हवा असेल तर तुम्ही काय करा अभंगाचं पहिलं Oh!
ताळी वाजवा. एखाद्या गाणाऱ्यानं जर सुंदर प्रमाण दिलं ना, एखादी चाल सुंदर गायली ना महाराज, तर त्याच्यासाठी टाळी नक्की वाजवायची असते. कारण टाळी म्हणजे वा तुमच्या तुमचा आशीर्वाद असतो, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात मनवुनी शरण जावे सर्व भावी देवाशी. महाराज म्हणतात आपण काय केलं पाहिजे, सर्व भावाने भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना, तुला जर सर्व पापातून मुक्तता हवी असेल, तुला जर मोक्ष हवा असेल, तर तू सुद्धा काय कर, काया वाचा मनाने मला शरण ये. सर्व धर्मान परित्यज्य मामके श्रम रोज अहम तो सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि माशुच. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारता तत प्रसादात परम शांती स्थानं प्राप्यसि शाश्वतम. अर्जुना तू काय कर, काया वाचा मनाने मला शरण ये. तू जर काया वाचा मनाने मला शरण आला असता, तर मी तुझी सर्व पापातून मुक्तता करेल असं मी तुला आश्वासन देतोय. तत प्रसाद परम शांती स्थानम प्राप्यशी शाश्वत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे, काया वाचा मनाने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे, मनापासून त्याला शरण गेलं पाहिजे. लक्षात ठेवा काया वाचा मनाने. काया काया म्हणजे शरीर, वाचा वाचा म्हणजे वाणी. महाराज मनुष्य एक वेळा शरीरावरती विजय मिळू शकतो, वाचेवरती विजय मिळू शकतो, परंतु या मनावरती विजय मिळवणं फार अवघड गोष्ट आहे महाराज. कारण माणसाचं मन म्हणजे फार विचित्र गोष्ट आहे महाराज. एका जागेवर कधीच राहत नाही. हे कीर्तनाला येत आणि कीर्तनातून घरी सुद्धा जात. वास्तविक मन म्हणजे अंतकरणाचा चौथा भाग. कितवा भाग? चौथा. याला शास्त्रामध्ये अंतकरण चतुष्ट म्हणतात. बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. मन इंद्रियांच्या पलीकडे असत आणि तुम्हाला आणि मला जीव दशा प्राप्त होण्यास मनच कारणीभूत आहे महाराज. सर्वांना एकच मन आहे, एकच, परंतु या मनाला दोन बायक आहे महाराज. सोनसळा कळस दिसतो सोजोळा बर्वे बर्वे पंढरपूर विठोबा रायाचे नगर नगर. राजा म्हणतो वारकरी बाबा खरं आहे तुमचं. आणि मग पुढे गेले चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान करून दर्शनासाठी पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये प्रवेश करणार तितक्यात हा राजा ज्या देवीची रात्रंदिवस पूजा अर्चा भक्ती करत होता ना, ही देवी पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये झाडू घेऊन उभी होती महाराज. कशी उभी होती? झाडू घेऊन. राजाने देवीला पाहिलं, देवीने राजाला पाहिलं. राजा म्हणतो आई तू इकडे कुठे, देवी म्हणते राजा तू इकडे कुठे. आणि मग त्यावेळेला ती देवी राजाला सांगते का हे राजा, अरे गेली अनादी कालापासून त्या पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये झाडू मारण्याची सेवा माझ्याकडे आहे. राजा म्हणतो वारकरी बाबा खरं आहे तुमचं. वारकरी बाबांच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. राजा म्हणतो वारकरी बाबा अहो सर्व म्हणणं तुमचं खरं आहे, मग तुम्ही का रडता का रडता? वारकरी बाबा म्हणतात का हे राजा, अरे गेली 82 वर्षापासून नित्यनेमाने मी पंढरीची वारी करतोय, परंतु गेली 82 वर्षामध्ये मी स्वतःने आतापर्यंत सोन्याचं नगर आणि झाडू मारणारी देवी बघितली नाही. परंतु या भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरता पांडुरंग परमात्म्याने या दोन गोष्टी या ठिकाणी तयार ठेवल्या. कोणत्या? सोन्याचं नगर आणि झाडू मारणारी देवी. आणि म्हणून महाराज म्हणतात मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवाची, 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 सर्व भावे देवाची. सर्व भावे देव
महाराज म्हणतात मनवणी शरण जावे सर्व भावे देवाशी म्हणून महाराज म्हणतात आपण काय केलं पाहिजे सर्व भावानी त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. आपण जर त्या देवाचं नुसतं सोंग घेतलं ना महाराज नुसतं सोंग घेतलं ना तरी तुमचा काम आणि क्रोध हा नष्ट होतो. तू का म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोध केले घररीते म्हणून महाराज म्हणतात मनवुनी शरण जावी सर्व भावी देवश. ऐका एक शेवटचं उदाहरण सांगतो. रामायणामध्ये रावणाने सीतामातेचं हरण केलं महाराज आणि हरण केल्यानंतर रावणाने सीतामातेला उचललं आवाज वाढा थोडा आणि अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. आता अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवल्यानंतर रावणाने सीतामातेला आपलंसं करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले महाराज परंतु सीतामाता काय रावणाला त्याच्यासारखी व्हायला तयार नाही. कारण का सीतामाता ही पतिव्रता होती महाराज. काय होती? पतिव्रता. आणि पतिव्रता स्त्री म्हणजे सर्वसामान्य नाही महाराज. नाही नाही कुणाला म्हणतात महाराज पतिव्रता म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता देवावरती सुद्धा सत्ता गाजवण्याची ताकद जिच्यामध्ये असते ना महाराज तिला पतिव्रता म्हणतात लक्षात ठेवा. आतापर्यंत पाच झाल्या पाचच सहावी नाही महाराज त्याला प्रमाणे महाराज अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकम नाशनम. अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी या पाच स्त्रिया या पाच कन्या आतापर्यंत पतिव्रता झाल्या. महाराज म्हणतात तुम्ही या पाच कन्यांचं नुसतं स्मरण जरी केलं ना तरी तुमच्या महापातकाचा नाश होतो. पंचकन्या स्मरे नित्यम महापातकम नाशनम. विठ्ठल 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 असंच एके ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज आणि कीर्तनामध्ये मी श्लोक बोललो. अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकम नाशनम. समोरून एक जण उठला महाराज आणि मला म्हटला महाराज तुमचा श्लोक चुकलाय. काय म्हटला? श्लोक चुकलाय. त्याला म्हटलं भाऊ माझा श्लोक चुकू शकत नाही कारण कीर्तनाला येण्याच्या अगोदर मी थोडस काय म्हणून चिंतन केले माझा श्लोक चुकू शकत नाही. तो म्हटला चुकलाय. आता मी म्हटलं कुठे येण्याच्या नादी लागत या म्हटलं माझा चुकलाय ना तू सांग. म्हटलं ऐका अहिल्या द्रौपदी तारा काय म्हटला अहिल्या द्रौपदी तारा आणि तिच्यातच आमच्या इला धारा. काय म्हटला तिच्यातच आमच्या इला धारा. असो प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोबद्दल पातिव्रत्य भाव असतो लक्षात ठेवा. सीता मी सांगतो कशा करता ऐका सीता माता ही पतिव्रता होती महाराज. रावणाने सीता मातेला आपलंसं करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु सीता माता काय रावणाला त्याच्यासारखी व्हायला तयार नाही आणि म्हणून एक दिवस काय केलं महाराज रावणाने असंच गुडघे डोकं घातलं. रावणाने आणि डोकं खाजवत बसला कोण रावण. तेवढे त्याची बायको तिकडून आली कोण कोण मंदोदरी. मंदोदरी तिकडून आल्यानंतर ते म्हणते का हो स्वामी काय वेळ लागलंय गुडघे डोकं घातलंय डोकं खाजवताय काय वेळ वगैरे लागलं काय तुम्हाला. रावण म्हणतो मंदोदरी अरे काय इतके दिवस झाले ते सीतेला आणून ठेवले पण ती काय माझ्यासारखं व्हायला तयार नाही. मंदोदरी म्हणते स्वामी तुम्हाला ना काहीच कळत नाही. बरेचशा बायका आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या नवऱ्याला काय म्हणतात
आमच्या यांना काहीच कळत नाही, तशी मंदोदरी म्हणते स्वामी तुम्हाला ना काहीच कळत. रावण म्हणतो अरे असं काय बोलते, काय वेळ लागलं काय तुला? मंदोदरी म्हणते स्वामी तुम्ही मायावी आहात. काय म्हणते मंदोदरी? स्वामी तुम्ही मायावी आहात, तुम्ही रामाचं रूप धारण करा, सीतेकडे जा, ती तुमची इच्छा पूर्ण करेल. मी सांगतोय कशा करता बारीक आहे का बरं का? रावण म्हणतो मंदोदरी हे तुला समजत आणि मला समजत नाही का? हा प्रयोग मी केव्हाच करून बघितला, परंतु ज्या ज्या वेळेला मी रामाचं रूप धारण करून सीतेकडे गेलो ना, त्या त्या वेळेला माझी कामवासना नष्ट झाली. त्या त्या वेळे मला सीता ही बाई नसून ही मला आई दिसली. बघा रावणाने नुसतं देवाचं सोन घेतलं महाराज, तरी रावणाची कामवासना नष्ट झाली. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. इतकी ताकद इतकं सामर्थ्य भगवान परमात्म्यामध्ये आहे आणि म्हणून महाराज म्हणतात मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवा एकदा सर्वांनी वरती हात करा, शूटिंग काढा महाराज एखाद्या मोबाईल मध्ये शूटिंग काढू. शूटिंग चालू आहे, हा चालू आहे शूटिंग. बार घुमाये विठोबार, घुमाये विठोबार, जय जय विठोबार, घुमाये विठोबार, जय जय विठोबार, घुमाये 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार, घुमाई बार, घुमाई बार, घुमाई बार, घुमाई बार, घुमाई बार. मनवणी शरण जावी सर्व भावी देवाशी, तुहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहुआ हे करुणावंत अनंत हे नामजा, तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुकामणी साक्ष आली तरी केले प्रगट, तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. यथामत येता अवकाश धावत्या वेळेमध्ये अभंगावरती बोलण्याचा, अभंगाच्या एक चरणावरती बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते गुरुवर्यांचं आहे आणि जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत असं समजून मला माफ करा. आज खऱ्या अर्थाने सेवक आदरणीय विजय बबनराव पडवळ साहेब, इतर मंडळाचे सदस्य मंडळे असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार, सर्व भक्त मंडळी, सर्वांच्या तन मन आणि धनाच्या
अथक परिश्रमातून पार पडत असला आपला अखंड नमस्कारला. आमच्या बाळासाहेब दादा त्यांच्या आईचं वर्ष श्राद्ध होतं. सर्व मंडळी आलती आणि अतिशय प्रेमळ मंडळी लक्षात ठेवा. सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. या ठिकाणी कीर्तनासाठी साथ करणारे आमचे घाटकोपर ना शिंदे महाराज आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सुंदर असं महाराज बघा ना, वय झाले पण परमार्थामध्ये वयाला किंमत नाही लक्षात ठेवा. बाबांसाठी एकदा टाळी वाजवा. बाबांचे या ठिकाणी पुनश्च आभार मानतो. इकडे महाराज आहेत आमचे बाळासाहेब दादा आणि आल्या आल्या ज्यांनी माझी चौकशी केली महाराज आमचे चौबदार महाराज, अगदी बघा ना तुम्ही राम लक्ष्मणासारखी जोडी महाराज. एक नंबर. दोघांचा पुनश्च एकदा आभार मानतो. इकडे बाबा आहेत आणि खऱ्या अर्थाने महाराज परमार्थाची खरी संपत्ती जर सप्ताह मोठा कधी झाला एखादी ठरवायचं माहिती का महाराज, ज्या वेळेला तुमच्या सप्ताहामध्ये कीर्तनासाठी पाठीमागे 4-10 मुलं उभे राहतील त्या वर्षी तुमचा सप्ताह मोठा लक्षात ठेवा. माझीच आहे बघा ना महाराज, बऱ्याचशा माता मावळ्यांना वाटतं माझे मुलगा असं गाणार असं टाळ करवा टाळ वाजवणार आणि घावं वाटत का नाही, पण ते गाणार वाजवणार नाही का महाराज ते पियाणार नाही. ह्या विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळी वाजव. कारण महाराज मी स्वतः संस्थेवरती 8 तरुणांनी केलं पाहिजे लक्षात ठेवा. म्हणून पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असं वादक आहे काय बाळा ना रोहन जाधव आमचे बाबांचं आहे. बाबा तुमच्या चरणावरती पुनश्च एकदा नतमस्तक होतो. गेली 26 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी सेवा करतात, खऱ्या अर्थाने तुमचे आभार मानले पाहिजे. आमचे पीटी मास्तर दादा आहेत, सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो. आमचे उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे त्यांचे आभार मानतो आणि आपले कॅमेरेवाले दादा आहेत त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या जगदुरु तुकोबराईच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल.